शकू मी ना मला इथे मी आता लाऊड थिंकिंग करते. मी अधिवेशनात आमच्या सगळ्या बाकी आमदारांशी याच्यावर बोलले नाहीये, पण मला स्वतःला असं वाटतं आहे की पूर्वी आपण अनेक वेळेला असा प्रयोग केलाय संस्थांबरोबर. आणि मी असं म्हणेन की 22 जूनला समजा आमचं अधिवेशन होणार असेल किंवा कधी ना कधी पावसाळी अधिवेशन होईलच, जून मध्ये होईल, जुलै मध्ये होईल, जेव्हा होईल त्याला, आपण एक 15 जूनच्या सुमाराला आपण एक मोठी अशी 300-400 संस्थांची मोठी कॉन्फरन्स करून आपण सामाजिक न्यायाच्या प्रश्नांचं अधिवेशन इन कॉन्टेक्स्ट ऑफ कोविड जर का घेतलं तर त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की माझ्या अत्यंत अंतःकरणाशी जवळचा विषय आहे. कारण अधिवेशनात तुम्ही माझ्यावर कोणी नसलात ना तरी मी तुमच्या बरोबर असतेच काय. त्याच्यामुळे आपण असं सामाजिक प्रश्नांवरचं जर का अधिवेशन घेतलं तर त्यातले विशिष्ट जी डिपार्टमेंट आहेत, सोशल जस्टिस आहे, एज्युकेशन आहे, महिला बालकल्याण, त्यांना स्पेसिफिक ते मुद्दे आपल्याला फीड करता येतील मंत्र्यांना आणि आमदारांना, की जे एरवी काम आपण संपर्क किंवा वेगवेगळ्या करू शकतो. तर मला असं वाटतं की आपण एक 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान सामाजिक प्रश्नांचं अधिवेशन, आणि आपल्याला असं वाटतं की एका दिवसात 2 तासात नाही होणार तर लागोपाठ 2 दिवस आपण 2 इश्यूज घेऊन त्याच्यामध्ये थोडं सगळं ऐकून थोडी तयारी करून त्या मुद्द्यांच्या कृती गटांना जरा अजून आकार देऊन जर का मांडलं तर शासनाला त्याचा पण फायदा होईल. आणि मलाही आता परत तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आमदारकीची चौथी ही मला परत संधी मिळाली आहे. अधिक आपलं काम जे आहे ते परिणामकारक करण्यासाठी आपलं सगळ्यांचं सहप्रवास चालू राहील.